मळगे बुद्रुक येथील विद्यामंदिर मळगे बुद्रुक या शाळेच्या ग्राउंडवर पिण्याची टाकी कमकुवत बनल्यामुळे तेथे 300 विद्यार्थ्यांना खेळापासून वंचित राहावे लागत होते. ही टाकी पाडून तेथे मुलांच्या खेळासाठी ग्राउंड तयार करण्यात यावे यासाठी मी व्हिडिओ बनवला होता. भीती वाटते का? हो. काय भीती वाटते? या जोराचा वारा आहे, टॉकीला तडे तडे पडलेले आहेत. टॉकी पडेल का? मनात भीती आहे म्हणून आम्हाला खेळता येत नाही. शिक्षक आहे कायम त्याच्या जवळ नाही आहेत. मुले इकडे तिकडे आली आणि अचानक जर टाकी जर पडली तर त्यांच्या जीवितला सगळ्याला धोका आहे. टाकीची आता जीर्ण अवस्था झालेली आहे. मुले इथे खेळ क्रिकेट वगैरे खेळत असतात आणि हा धोका होऊ नये, भविष्यात कुठल्या अडचणी येऊ नये यासाठी शासनाने दखल घेऊन ही टाकी पाडण्याची व्यवस्था करावी. 6 महिन्यापूर्वी दिनकर कांबळेंच्या मदतीने आम्ही त्याच्या वेळोवेळी त्यांच्या न्यूज बनावार्ताला बातमी देऊन हा जो पाण्या टाकीचा प्रश्न होता तो मिटवलेला आहे आणि त्याच्यामुळं मुलांच्या जीवितांचा तर धोका तर राहिलेलाच आहे. उलट मुलांची जी खेळण्याची मैदानाची जी समस्या होती ती तर मिटलेली आहे. ग्रामपंचायतीने बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करून सदर टाकी पाडण्यासाठी जे एस्टिमेट त्याच पद्धतीने गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कोल्हापूर यांच्याकडून सदर टाकीचा निर्लेखन दाखला घेऊन टाकी पाडण्याची कार्यवाही त्वरित केली आहे. इंडिया अनहर्डचे कम्युनिटी करस्पॉन्डंट दिनकर कांबळे यांनी मळगे बुद्रुक येथील जुनी पाण्याची टाकी जी होती आणि ती धोकादायक स्थितीमध्ये होती त्याच्याबद्दलचा व्हिडिओ काढून दाखवल्यानंतर आमच्या त्याची सिव्हिरिटी लक्षात आली आणि त्यानंतर आमच्याकडचा जो पाणी पुरवठा विभाग आहे त्या विभागाला त्या संदर्भातल्या सूचना देऊन त्याच्यामध्ये टाकी सुरक्षितपणे पाडण्याची कार्यवाही करण्यात आली आणि आज त्यामुळं त्या शाळेतील विद्यार्थ्यांना जो धोका होता तर ते धोका त्यांच्यामुळे टळलेला. अशा समस्या जर आमच्यापर्यंत योग्य पद्धतीने आल्या तर त्या आमच्याही वेळेवर लक्षात येतील आणि त्यामुळं त्याच्यावर कार्यवाही करणं निश्चितपणे चांगलं पण राहील आणि ही सगळी मोहीम स्वागतार्ह आहे. मला आनंद होत आहे की माझ्या व्हिडिओमुळे तेथील 300 विद्यार्थ्यांना खेळासाठी ग्राउंड भेटले आहे. मी दिनकर कांबळे मळगे बुद्रुक गावामधून महाराष्ट्र राज्यातून इंडिया अनहर्डसाठी.